वर्ग उघडले जाणार नाही आणि तुम्हाला शिकवलंही जाणार नाही. तुमचं 10वीचं वर्ष आहे हे लक्षात ठेवा. आमचे आई बाबा नाही येणार, मग वर्गही सुरू केले जाणार नाही. ठीक आहे. आम्हाला ही शाळा वर्ग चालले कारण तुमच्या इतका वेळ आणि फुकटची ताकद आमच्याकडे नाहीये. कळलं? हो. मग हे मध्ये मध्ये नाक खुपसणं ना बंद करा. कळलं ना? फुकटची चोंबडेगिरी सुद्धा बंद करा. हे बघा कांता मॅडम, जरा तोंड सांभाळून बोला. आपण शाळेत आहोत, नीट वागायला शिका आधी. आपण जे काही बोलतो जे काही वागतो ना त्याचे परिणाम आपल्या मुलांवर होतात. शाळेत आहोत आपण, पवित्र वस्तू आहे ही, कळलं? आणि आपण शिक्षक आहोत त्याचं भान ठेवा, कळलं? नाही आता ना मला तुमची कंप्लेंट करावीच लागेल. तुम्हाला जे काही करायचं ना ते करा, आम्ही समर्थ आहोत. चल. दादा चला घरी. अरे सूर्य कुठं बोला? अरे आज घरी कस? हकलून दिलं. हकलून दिलं? अरे कुणी हकलं माझ्या पोराला? अरे कोणाच्या बापाच्या हिंमत आहे एवढी रे? भांडण केलं. भांडण केलं? एक नंबर काम केलंस बघ. अरे मी शाळेत असताना मी सुद्धा अशीच भांडणं करायचो, नुसतीच भांडणं करायचो. माझ्या आई जाम वैतागायची रे माझ्यावर, पण मी हे अजिबात ऐकलो नाही कधी. माझ्या लय मारायचे मला, खूप मारायचे हे, पण मी अजिबात मारणार नाही माझ्या पोराला. आजीला तुम्ही खूप त्रास द्यायचा. हे कोण बोललं तुला? हा
तुझे आईच बोलले असेल. अरे तिला असली सवयच आहे. ती भी काय चुकीचं बोललेली नाही बरं का. मग तुम्ही खरं त्रास द्यायचं तिला? हो द्यायचो, खूप त्रास द्यायचो. अरे म्हातारी होतीस तशी खडूस. रे मला दारूला पैसे द्यायचे नाही मला. मग काय करणार? हा सांग ना. खूप शिव्या द्यायचो. अरे तिलाच काय, तुझ्या आईला सुद्धा लय शिव्या द्यायचो मी. म्हणूनच आम्हाला सोडून गेले. जाऊ दे ना. अरे तू कशाला काळजी करतो एवढे? अरे हा बाप आहे ना तुझ्यासाठी. तुम्ही आहात पण शाळेतली मुलं मला खूप चिडवतात की तुझी आई गेली पळून दुसऱ्या सोबत. खूप राग येतो त्यांचा. असं वाटत दगड घालावा डोक्यात. तुमचा विचार नाही केला ठीक आहे, माझा तरी विचार करायला पाहिजे होता तिने. अरे विचार केला असता तर अशी गेली असती का? हा सांग ना. अरे पैसा बोलतो कन्या, पैसा. शाळा शिकून कोणाच भलं होत नाही आणि म्हणून तुला सांगत असतो शाळा सोडून दे. अरे तुझ्या आईला 15वी शिकवली. किती? बी ए. काय उपयोग झाला सांग ना. झाला काय उपयोग? राहिली का बायको? पण मला शिकायचंय. तुम्हाला यावं लागेल उद्या शाळेत. ए जॉब तुला शिकायचं ना. तू शिक. हे बघ, तुझ्या शाळेसाठी माझ्याकडे पैसा नाही आणि येळ पण नाही. हे बघ, मी जरा जाऊन येतो. जाऊन येतो काय, तिकडं माझी मैफिल वाट बघत असेल. तू एक काम कर, घरी जा आणि काकीकडनं जेवण घे आणि झोप. कळलं सनिक? सनिक गेलो होतो ना, पण काय झालं पाहिलंच ना. मला हे कळत नाही की मुलं ही अशी वागलीस कशी, एवढा राग आणि एवढ्या लहान वयात. कसं आहे ना, या वयात ना मुलांची मानसिकता बदलत जाते आणि आजकालची मुलं जरा जास्तच ऍडव्हान्स आहेत, त्यामुळे ती लवकर मोठी होतात आणि मग त्यांच्यावर जास्त निर्बंध घातले तर ती बंडखोर होतात. अगं पण यात नुकसान कोणाचं झालं? शाळेचं झालंच पण मुलांचं सुद्धा झालंच ना. हे बघ, फायदा आणि नुकसान हे समजणे इतकं त्यांचं वय नाही. आपल्यावर अन्याय झालाय आणि आपण तो अन्याय दर्शवायचा, तोडफोड करायची, एवढंच त्यांना माहितीये. अगं पण यांनी विद्यार्थ्यांचं नुकसान नुकसान नाही होत तर त्यांचं भवितव्यही धोक्यात येत. ग अगं पण त्यावर शिक्षा करणं हा उपाय नाहीये ना. शिक्षा केल्याने गुन्हा सिद्ध होतो, त्यामुळे इतर मुलांच्या समोर त्यांचा अपमान होतो आणि हा अपमान सहन करण्याचं वय त्यांचं नाहीये, ते त्यांना कठीण जात. अगं पण याच्यावर काहीतरी उपाय असेलच ना. आहे ना उपाय? आहे.
या मुलांच्या कलेने घ्यायला हवं, त्यांना समजून घ्यायला हवं, त्यांच्याशी मित्रत्वाने वागायला हवं. मला असं वाटतं की ज्या पद्धतीने त्यांनी आपला अपमान, आपल्यावर झालेला अन्याय हा रागाने तोडफोड करून दर्शवला, त्या पद्धतीने जर आपण त्यांना मदतीचा हात दिला तर ते आपल्याला नक्की सहकार्य करतील. पण एक सांगू, कांताला मात्र ह्या शाळेतून काढून टाकायला हवं. तिचं हे वागणं नेहमीच झाले, पण या वागण्यामुळेच ना तिला शाळा बाहेर काढणार आहे. बघ, मला असं वाटतं की आपण फक्त शाळेच्या हिताचा विचार करावा. तिचं काय ते ना शाळा बघून. आणखीन एक गोष्ट, उद्या जेव्हा ती मुलं आपल्या घरच्या लोकांना घेऊन येतील तेव्हा त्या मुलांना कुणीही गुन्हेगार म्हणून सिद्ध करायला नको. आपण ती काळजी घ्यायला हवी. हो, कुणीही त्या मुलांना गुन्हेगार म्हणून सिद्ध करता कामा नये. बरोबर ना? आपण त्यांच्या पाठीशी उभं राहायला हवं. अगं पण त्यांनी पालकांना आणायला पाहिजे ना. आणतील ग, नक्की आणतील. आता अख्ख्या वर्गाला नाही तर फक्त तिघांच्याच पालकांना बोलवलं, नक्की येतील मुलं. बर, आपण निघायचं का आता? चला, खूप उशीर झालाय. त्याला मी उठीव का? बस झोपलाय बघ पोरग. अगं त्याला काय, नुसता अभ्यास करायचा आहे आणि झोपच काढायचा आहे. अरे अभ्यास नुसता करायचा म्हणजे? अभ्यास करणं म्हणजे काही सोपी गोष्ट आहे वय? तू जा की मग शाळेत, तू का नाही गेलास? अरे अभ्यास करणं सोपी गोष्ट नाही. पोराचं माझ्या डोसक दुखत असेल अभ्यास करून करून. उठीव त्याला. ए दिग्या, उठ. उठ रे, आता किती झोपतोस? उठ, चल लवकर. अरे उठ ना. झोपू दे रे. अरे उठे, चल. अरे उठ की बाळा. काय रे बाळा, हा काय एवढा वेळ झोपून राहिला? बरं नाही वाटत का? ताप तर नाही? मगाशीच बघितलं, आल्या आल्या. काय होतंय, डोसकं दुखतंय का? अरे मग काय झालं, शाळेत काय झालं का? काय माझं डोसकं नाही दुखत, आज शाळेत लवकर आलो. शाळेत लवकर आलास ना? व ठीक आहे, बर चल आता गरमागरम जेवून घे. शाळेत नाही गेलो तर चालेल काय ग? अरे अरे बाबा, का शाळेत जात नाही तू? काय झालं का शाळेत? अरे कोण तुला काय बोललं का? आहे कांता मॅडमने सगळ्यांना शिक्षा केली काय चूक नसताना. हे बघ बाबा, कोण काय बोललं ना तरी आपण लक्ष द्यायचं नाही, आपल्या चांगल्यासाठीच बोलतात ना. व आणि त्याला शिकायचं नसेल तर? अरे त्याला नाही शिकायचं तर मग कुणी शिकायचं? तू काय शिकला नाही? आम्ही बी शिकलो नाही, म्हणून मोलमजुरी करावी लागते ना. व त्या मुकादमाची घाणेरडी नजर सहन करायला लागते. एक दिस कसा करते माझ मला माहित आहे. ए पोरा, तू शिकलं पाहिजे रे. अरे अरे तूच आम्हाला चालणार आहेस, तूच आशा आहेस ना. तुझ्यासाठी मी काय बी करत, तुला काय कमी पडायला देणार नाही. तू शिकलं पाहिजे. एक पोरा, अरे दहावीला आमचं नाव काढशील ना? बोल की. आई शिकणार. आई मी तू सांगते तसंच करणार. आई मी कोणासाठी नाही, मी फक्त तुझ्यासाठी शिकणार. आई
तवानस आपण पूर्ण करणार. तू म्हणशील तस तुम्हाला आई मी तुझं स्वप्न पूर्ण करणार. आता तुला की नाही एक छान गोष्ट सांगणार आहे, रामायणातली कथा. एक खूप मोठं आणि घनदाट जंगल होत. त्या जंगलात की नाही एक म्हातारी शबरी राहायची. आजी कोण का शबरी? शबरी खूप मोठी रामाची भक्त होती. आजी जंगलात खूप प्राणी असतात ना, मग तिला भीती नाही का वाटायची प्राण्यांची? वाटायची तर, पण तिने ठरवून टाकलं होत कि आपण आता म्हातारी झालोच आहोत, मग जगून तरी काय उपयोग. पण एकदा का रामाचं दर्शन झालं कि मग आपण मरायला मोकळे. आजी म्हातारी माणसं लवकर का मरतात आणि ती मरून कुठे जातात? पूर्वा अग किती प्रश्न विचारशील. बर सांगते. माणसं म्हातारी झाली की नाही कि ते आपली स्वतःची कामं स्वतः करू शकत नाहीत ग. उठता बसताना त्यांना खूप त्रास होत असतो. मग देव त्यांना आपल्या घरी बोलावून घेतो. तिथे खूप नोकर चाकर त्यांची सेवा करत असतात. कुठे ग देवा घरी? म्हणजे कुठे असत देवाचं घर? खूप दूर. आणि एक दिवस मी ही देवागिरी जाणारच की? काही नको आजी, मला माहिती आहे आमचे सर म्हणतात देवाघरी गेलेली माणसं परत कधीच येत नाहीत. तू अजिबात देवाघरी जायचं नाही. तू गेलीस तर मला गोष्ट कोण सांगणार? मला तू हवे आजी. आणि मलाही आमचं बाळ हवंच की. आता गोष्ट सांग ना शबरीची. बरोबर सांगते हा. असं करता करता दिवसामागून दिवस गेले. शबरी सारखी रामाची वाट बघत बसायची. आणि एक दिवस प्रत्यक्ष रामाने तिला दर्शन दिलं. आणि मग हे विडी रडतेस कशी? आपली आई तिला गोष्ट तर सांगते ना रामाची. हो, पण हीच गोष्ट ऐकण्याकरता 10 वर्ष माझे कान आतुरले होते. आणि मग शबरीने आपल्याकडची सगळी बोरं रामाला दिली आणि रामाने ती अगदी आनंदाने खाली. त्यामुळे शबरीला देखील खूप आनंद झाला. आवडली ना गोष्ट? घरी आई होती रे, आईला काय सांगायचं ना तेच कळत नाही. आणि शाळेत जाऊन ना काय उपयोगच नाही तर काय. माझा आपता म्हणतो शिकून कोणाचं भलं झालं जे आपलं होणार आहे. अरे शाळा सोडून कसं चालेल आणि किती दिवस घरी खोटं बोलायचं.
काल मी लवकर घरी गेलो तर बापाने मारलं मला. माफ करा यार आम्हाला, आमच्या तिघांमुळे तुम्हाला खूप त्रास होतो. पण आम्ही बोलू मुख्याध्यापकांशी की सगळी चूक आमच्या तिघांचीच आहे. आम्हीच तुम्हाला मैदानात खेळायला आणलं. अरे सम्या, आजवर आपण जे केलंय ते सर्वांनी मिळूनच केलं. शिक्षा तुम्हा तिघांनाच का? तुम्ही जर शाळेत जाणार नाही तर आम्ही शाळेत जाणार नाही. अरे पण माझी आई काय मला कलाकार होऊन नाही देणार. माझ्या आईची स्वप्न वेगळी. माझ्या आई माझ्यासाठी खूप वेगळी स्वप्न बघते आणि त्याच्यासाठी मला शिकावं लागणार. आणि तिचं म्हणणं काय, आधी अभ्यास मग सगळं. म्हणजे एकंदरीत सगळ्यांना शाळा हवीच आहे. मग तांदूळ कशाला धरायचं? चला स्वतःची चूक असं कबूल करून घ्या. चला पण आपली चुकी नसताना आपण का माफी मागायची? सम्या विद्या मॅम येत आहेत. विद्या मॅम येत आहेत. बघितलं शेवटी लागली ना आपली गरज शाळेला. विद्या मॅम मुख्याध्यापकांची आपल्यासाठी भांडत होत्या. मुख्याध्यापकांची भांडत होत्या? विद्या मॅडम भांडणारच रे. एक आपल्या आई वडिलांनंतर त्यांनाच वाटत की आपण शिकावं, व्यवस्थित शिकावं. अरे इतकंच नाही तर त्यांना मिळालेला पुरस्कार आणि पर्यवेक्षकाचं पदही ते सोडतायत.